नमस्कार, मी निळकंठ सोनार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। रंगीबेरंगी फुले, विभिन्न प्रकारची फळे, लक्ष वेधून घेणारे फळ फुलांमधील कलाकृती, हे दृश्य आहेत बेळगावच्या 63व्या फलपुष्प प्रदर्शनाचे। कला कौशल्याला वाव देण्याकरिता दरवर्षी प्रमाणे यंदाही बेळगावच्या ह्यूम पार्क मध्ये बेळगाव जिल्हा प्रशासन, बागायत व फलोत्पादन विभाग, जिल्हा पंचायत व जिल्हा फलोत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। शारदोत्सव महिला सोसायटी आयोजित रामनाथ मंगल कार्यालयात भरवण्यात आलेल्या आनंद मेळा खाद्य मेळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले। भारतीय उत्सव व आहारांचे जतन आपण केले तर आपली संस्कृती अशीच वृद्धिंगत होऊन अबाधित राहील, याची महत्वाची जबाबदारी स्त्री शक्तीकडे आहे, असे मत डॉक्टर सोनाली सरणोबत यांनी व्यक्त केले। कर्नाटकातील बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली। 2 वर्षाच्या या अभ्यासक्रमासाठी 10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान इच्छुकांनी अर्ज भरायचे आहेत। शिक्षक व प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीएड महत्वाचे असते, त्यामुळे अनेक विद्यार्थी बीएड प्रवेशाची वाट पाहत असतात। बीएड प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून इच्छुक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर माहिती घ्यावी। केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कम्युनिटी हेल्थ कर्मचाऱ्यांना अद्याप सेवेत कायम करण्यात आले नाही, तसेच पगार कमी असून इन्सेंटिव्ह देखील कमी दिला असल्यामुळे तुटपुंज्या वेतनावर त्यांना काम करावे लागत आहे। याविरोधात शुक्रवारी वॅक्सिन डेपो येथील जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। विश्व हिंदू परिषद उत्तर कर्नाटक प्रांत बेळगाव जिल्हा आयोजित हितचिंतन अभियान नुकतंच विश्वकर्मा मंदिर SPM रोड शहापूर येथील हॉलमध्ये पार पडले। माध्यमिक शाळेत कार्यरत अतिथी शिक्षकांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे। सरकारी माध्यमिक शाळेत शिक्षकांच्या रिक्त पदावर कार्यरत असणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांना वेतनासाठी अनुदान मंजूर करून राज्य सरकारने आदेश जारी केला आहे। मार्गशीर्ष अवघ्या 4 दिवसांवर आल्याने मटण, चिकन, मासळी आणि अंड्याच्या मागणीत वाढ झाली आहे। येत्या गुरुवारपासून मार्गशीर्षाला प्रारंभ होत असून मांसाहाराला मागणी वाढत आहे। हेस्कॉम कडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या रेग्युलर मीटरच्या किमतीत अचानक वाढ करण्यात आली। मागील 15 दिवसात 300 रुपयांनी वाढ करण्यात आल्याने त्याचा नाहक भूर्दंड ग्राहकांना बसत आहे, त्यामुळे ग्राहकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे। अखिल भारतीय बँक कर्मचारी संघातर्फे नोव्हेंबर 19 राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात आला आहे, त्यामुळे बँकिंग आणि ATM सेवेत अडचण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आला आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। हल्ली रेशन दुकानदारांविरोधात वजनामध्ये फरक केल्याची तक्रार ऐकू येत आहे, त्यामुळे शासनाने आता इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेलचा उपाय केला आहे। हा नियम पाळल्याशिवाय रेशन दुकानदारांना विक्री करता येणार नाही। गोशाळेतील जनावरांच्या देखभालीसाठी राबवण्यात आलेल्या दत्तक योजनेला समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना आणि संस्थांचा प्रतिसाद वाढला आहे। जिल्ह्यातील 14 गोशाळांसाठी 1 लाखांहून अधिक रक्कम जमा झाली आहे, त्यामुळे जनावरांच्या देखभालीसाठी राबवण्यात आलेल्या पुण्यकोटी दत्तक योजना सफल होताना दिसत आहे। देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली शहराला आता पुन्हा एकदा दररोज प्रवास करता येणार आहे। स्पाइसजेट कंपनीने बुकिंग सुरू केले असून आता दररोज प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांमधून आनंद व्यक्त होत आहे। अवघ्या 2.5 तासात बेळगावहून दिल्लीला पोहोचता येणार आहे। कर्नाटकमधील भाजप सरकार शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी शाळा इमारतींना भगवा रंग देण्याचा प्रयत्न करत आहे। भगव्या रंगापेक्षाही विद्यार्थ्यांना प्रथम सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी राष्ट्रीय विद्यार्थी युनियन भारत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। लव जिहादमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे। नुकतेच मुंबईतील हिंदू तरुणीच्या शरीराचे 35 तुकडे करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली। लव जिहाद वाढला असून लव जिहाद करणाऱ्या त्या नराधमांना फासावर लटकावावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या रणरागणी या संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली।
खानापूर बेळगाव लोकल बस दर रेल्वे स्टेशन बेळगाव पर्यंत 27 रुपये इतका आहे, तर मध्यवर्ती बस स्थानकापर्यंत हा दर 30 रुपये इतका आहे। एक्सप्रेस बसचा दर 34 रुपये आहे, मात्र गेल्या 8 दिवसांपासून अचानकपणे कोणतीही सूचना न देता लोकल बस सेवेचा दर 27 वरून 37 रुपये इतका करण्यात आला, त्यामुळे प्रवाशांनी वाहकाला विचारणा केली असता उद्धट उत्तरे देऊन बसमधून उतरण्यास सांगण्यात येत आहे, त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे। कोगलोळीसह परिसरातील ऊस तोडणी जोमाने सुरू झाली आहे, त्यामुळे हिरव्या चाऱ्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे। कोगलोळीसह सीमा भागाला दूधगंगा नदी ही वरदान ठरली असून ही नदी बारमाही दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे या भागात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे। शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या अनेक महत्वाच्या रस्त्यांवरून होणारी अवजड व धोकादायक वाहतूक अपघाताला कारण ठरू शकते। तोड झालेल्या ऊसाचे नुकसान होऊ नये याची काळजी घेताना हार्वेस्टिंग मशीनद्वारे ट्रॉलीमध्ये ऊस भरला जात आहे, मात्र काही वेळा अस्ताव्यस्त पद्धतीने वाहतूक केली जात असून अशा वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी प्रशासन कधी जागे होणार असा सवाल उपस्थित होत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथंच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल, तसेच आमचे चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री।